सोलापुरात सुद्धा के भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं केवळ शायनिंग करून चालणार नाही असा त्यांनी आहे राष्ट्रपतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की इथली पण भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे होय साहेब खऱ्या अर्थानं इथं भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे इथले काही पदाधिकारी आहेत जे कडक कपडे घालतात पुढं पुढं -पुड़ करतात आणि मग मी सर्वोच्च आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात पण इथली माणसं आपली आहेत त्यांच्यासाठी भाकरी फिरवण्याची वेळ आज आल्याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी सोलापूर राष्ट्रवादीतील सद्यस्थितीवर परखडपणे भाष्य केलं आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो जी प्रकल्पाचं उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात रोहित पवार बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर आमदार बबनराव शिंदे रवींद्र धंगेकर कैलास पाटील संजय शिंदे यशवंत माने माजी आमदार राजन पाटील दीपक साळुंके बळीराम साठे उमेश पाटील आदींची उपस्थिती होती रोहित पवार पुढं बोलताना म्हणाले की आपले जिल्हाध्यक्ष बळीराम साठे अनेक वर्षापासून कष्ट आहेत पक्षासाठी परिश्रम घेत आहेत अनेक वर्षापासून त्यांनी आपल्या पार्टीला ताकद दिली आहे अतिशय प्रामाणिकपणे ते आपलं काम करत आहेत पण पवारसाहेब मी इथं फिरल्यानंतर मला एक गोष्ट जाणवते तुमच्यावर आणि पार्टीवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत त्यांच्यासाठी भाकरी फिरवण्याची वेळ आज आल्याचं मला वाटतं असं ते म्हणाले